नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. मराठी भाषा वाढो, ती जगभर पसरो आणि तिचा विस्तार हो, हीच शुभेच्छा आज आपण एकमेकांना देऊया. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची चिंता लोक व्यक्त करत असतात. मराठी भाषा कमी होते आहे, मराठी शाळा कमी होत आहेत, मराठी बोलण्याचं प्रमाण सुद्धा देखील कमी होत आहे, अशा पद्धतीच्या सुद्धा चिंता व्यक्त केल्या जातात. त्यामुळे आज आपण या मराठी भाषेचं करायचं काय या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि हे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर प्रकाश परब आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रकाश परब सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. डॉक्टर प्रकाश परब सर यांची ओळख करून द्यायची म्हणजे ते मुलुंड येथील असणाऱ्या वझे केळकर महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे ते संस्थापक आहेत. महाराष्ट्र शासनाची जी भाषा सल्लागार समिती आहे त्या समितीचे ते सदस्य आहेत. भाषा विज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयामध्ये त्यांची खास म्हणजे अभ्यास आहे, खास त्यांचा अभ्यास आहे. सर, तुम्ही तुमच्या ह्या विषयाला सुरुवात करावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. सर्वप्रथम उद्याच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे उद्याचा भाषा गौरव दिन महाराष्ट्रामध्ये तर आजपासूनच साजरा व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी गेल्याच महिन्यामध्ये आपण मराठी भाषा पंधरवडा देखील साजरा केलेला आहे आणि महिनाभरामध्ये मराठी विषयक चिंता व्यक्त करणाऱ्या, चिंतन करणाऱ्या आणि मराठीचा उत्सव करणारे अनेक कार्यक्रम आपण पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. आजच्या या प्रसंगी मी जो विषय निवडलेला आहे तो असा आहे की मराठीचं करायचं काय. एकूण आजूबाजूच्या उत्सवी वातावरणात कदाचित माझा हा स्वर अनेकांना जरा वेगळा वाटेल, पण अनेकदा काय होतं की आपण एखादा भाषा दिन साजरा करतो आणि पूर्वेतिहासामध्ये खूप रमतो आणि आपल्या भाषेचं खूप काही चांगलं चाललेलं आहे असा उदो करतो, गौरव करतो. हे करत असताना खरं म्हणजे मराठीविषयीची आपली अस्मिता, मराठीविषयीचा आपला अभिमान व्यक्त करण्याची आपली नम्र भावना असते हे तर खरंच आहे, पण मला वाटतं की ह्या सगळ्या अस्मिताजन्य उत्सवी वातावरणामध्ये आपण भाषेसमोरचे मुख्य जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी कार्पेटच्या खाली आपण ढकलत असतो आणि खूप काही बरं चाललं आहे असा आपण आभास निर्माण करत असतो. आणि म्हणूनच मी आजच्या या प्रसंगी मराठीचं करायचं काय, म्हणजे मराठी भाषेसमोर जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कोणी सोडवायचे आहेत, या प्रश्नांचं उत्तरदायित्व कोणी घ्यायचं आहे, सामुदायिकपणे आपण हे सगळे सोडवायचे असतील तर ते नेमके कोणी कोणाच्या पुढाकाराने कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत आणि एकूणच मराठी भाषेसमोर खरोखरच काही प्रश्न असतील, गंभीर प्रश्न असतील, चिंतेचे प्रश्न असतील तर ते प्रश्न काय आहेत याचा थोडा शास्त्रीय धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक गोष्ट खरीच आहे की जी जिवंत भाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा एक मराठी भाषकांचा सलग भूभाग आहे आणि हा भाग इतका मोठा आहे की एखाद्या युरोपियन देशापेक्षा लोकसंख्या आणि भूप्रदेश यांच्या बाबतीत मोठा आहे आणि जगातील 15-16 भाषांमध्ये मराठी भाषेचा क्रमांक लागतो. सुमारे 11 कोटी मराठी भाषक आहेत असं आपण मानतो आणि जगभरामध्ये अनेक देशांमध्ये मराठी भाषक विखुरलेले आहेत. तरी सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये, मी गेली 30-40 वर्ष मराठीच्या चळवळीमध्ये असल्यामुळे मला गेल्या 10 वर्षामधला बदल मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतो की हे गौरव दिन, हे पंधरवडे साजरे करण्यामागे आता आपण एक गोष्ट आपण कबूल केलेली आहे की मराठीचा भविष्य काळ हा चिंताजनक आहे. भूतकाळ जरूर वैभवशाली असेल, अभिमानास्पद असेल, पण मराठीचं आजचं वर्तमान हे अस्वस्थ करणार आहे
आणि परिणाम स्वरूप मराठीचा येणारा जो भविष्य काळ आहे त्यासाठी देखील मराठीच्या अस्तित्वाचे काही प्रश्न हे उपस्थित होत आहेत हे आपण कबूल केलं होतं. कारण 30 वर्षांपूर्वी आपण असं गृहित धरलं होतं की मराठीला काही होणार नाही. मोठमोठे साहित्यिक बोलताना मी ऐकलेले आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वर तुकाराम महाराष्ट्रामध्ये आहेत मराठीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातील खेड्यापेड्यांमध्ये लोक अजूनही मराठीमध्ये बोलत आहेत तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही असं आपण समजून चालत होतो. पण गेल्या 10 वर्षांमध्ये आणि विशेषतः 1990 नंतर जागतिकीकरणानंतर संपूर्ण जगामध्येच जे भाषिक आणि सांस्कृतिक परिवर्तन होऊ घातलंय आणि आता होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषिक ध्रुवीकरणाला चालना मिळाली. आणि भाषिक ध्रुवीकरण हे नुसतं भाषिक ध्रुवीकरण होऊन थांबत नाही तर त्याचे परिणाम हे सांस्कृतिक ध्रुवीकरणामध्ये देखील होतात. भाषा वैज्ञानिक असं म्हणतात की जगातील 96% लोक हे फक्त 3% भाषा बोलतात. म्हणजे खूप कमी भाषा ह्या जास्त लोकांकडून बोलल्या जातात आणि खूप लोक आपापल्या भाषा सोडून ह्या दुसऱ्या प्रगत भाषेकडे वळताना दिसत आहेत आणि ही एक फार चिंताजनक गोष्ट आहे. आणि मधल्या काळामध्ये युनेस्कोने देखील एक मोहीम अशी राबवलेली आहे सगळ्या राष्ट्रांना असं एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपापल्या भाषा सांभाळा कारण जगातील भाषिक वैविध्य हे जर टिकलं नाही तर जगातील सांस्कृतिक वैविध्य देखील हे धोक्यामध्ये येईल आणि हे भाषिक वैविध्य हे जगावरचं संकट नसून ही आपत्ती नसून ही जगाची संपत्ती आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे आणि याच्यामध्येच पृथ्वीचं खरं म्हणजे वैभव आहे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपण मातृभाषा दिन असो मराठी भाषा दिन असो मराठी राजभाषा दिन असो मराठी भाषा पंधरवडा असो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. आणि हे साजरे करत असताना आपण ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही की भाषा दिन आपण साजरा करून आपण आपली कर्तव्य ही आपण बाजूला सारायची का आणि उर्वरित कालखंडामध्ये आपण पुन्हा एकदा मराठीच्या ऐवजी दुसऱ्या भाषांचा अवलंब करून आपल्या मराठी भाषेला विसरायचं का. तर तसं आपण होता कामा नाही आणि म्हणूनच माझं आजचं बोलणं हे कदाचित भाषा गौरव दिनाच्या औचित्याला शोभणार नसेलही कदाचित. पण अशाच वेळी आपण समस्येच्या तळाशी जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीवर ती व्यक्ती खरोखर आजारी आहे असं समजून तिच्यावर उपचार करण्याऐवजी आपण तिला काहीही झालेलं नाही आहे आणि म्हणून ती छान दिसते आहे तिची रंगरंगोटी करणे तिला चांगली वेशभूषा केशभूषा अशी घालून नटवणं हे काही बरोबर नाही. आणि मला आठवतं की उद्या जो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण जो भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो त्याच्या मागे देखील एक कारण आहे. 1990 मुंबईमध्ये जागतिक मराठी परिषद झाली होती आणि त्या परिषदेच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कुसुमाग्रजांचं जे प्रसिद्ध वाक्य आपण अनेक वेळा अवतरण म्हणून आपण वापरतो की डोक्यावर सोन्याचं मुकुट आणि अंगावर लखतर अशा स्थितीमध्ये मराठी भाषा ही मंत्रालयासमोर उभी आहे. 1937 साली म्हणजे मला वाटतं 70-80 वर्षांपूर्वी इतिहासाचार्य राजवाड्यांनी देखील अशाच प्रकारची भीती व्यक्त केली होती की मराठी भाषा ही आसन्न मरण आहे मरणासन्न आहे मृत्यूशय्येवर आहे आणि आपण जर मराठी भाषेमध्ये सगळा व्यवहार आपण जर केला नाही तर मराठीला भवितव्य नाही. शिवाजी पार्कला मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण करत असताना वसंत बापटांनी रक्तक्षय असा शब्द वापरला होता. हे अतिशय कटू आहे पण आता आपण खरोखरच या गौरव दिनाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मराठीला काहीच झालं नाही मराठीचं खूप चांगलं चाललं आहे. आपण घरी दारी मराठी बोलतो मराठी उत्सव साजरे करतो मराठी खाद्यपदार्थ हे करतो. खरं म्हणजे याच्या पलीकडे जाऊन भाषेच्या अस्तित्वाचा आणि भाषेच्या विकासाचा विचार करायला पाहिजे. शास्त्र असं सांगते की एखादी भाषा प्रगत आहे म्हणजे काय आहे. एखादी भाषा प्रगत आहे विकसित आहे याचा अर्थ असा की जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये ती गुणवत्तापूर्ण वापरली जाते. आता जीवनाची सर्व क्षेत्र म्हणजे केवळ साहित्य नव्हे. आपण नेहमी असा विचार करतो की कथा कविता कादंबरी हे जे सगळे वाङ्मय प्रकार आहेत त्याच्यामध्ये मराठी समृद्ध आहेच पण साहित्य व्यवहार म्हणजे समग्र भाषा व्यवहार नाही तर या भाषा व्यवहाराला अनेक अंग आहेत. प्रशासन आहे वाणिज्य आहे उद्योग आहे अर्थकारण आहे
न्यायालयाची भाषा आहे, शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, अशा अनेक विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे. हे जे प्रगत व्यवहार आहेत जीवनाचे, त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा जर गुणवत्तापूर्ण वापर होत असेल तर ती मराठी प्रगत भाषा आहे. मला आठवते की लोकमान्य टिळकांनी खूप वर्षांपूर्वी केसरीमध्ये मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करताना असं म्हटलं होतं की MA परीक्षेमध्ये केवळ ज्ञानेश्वर तुकारामांचा अभ्यास करून चालणार नाही, तर होता होईल तो समाजाच्या सगळ्या व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे. म्हणजे हे आपण खूप वर्षांपासून आपण सांगत आलो आहोत की सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे. केवळ एकाच अंगामध्ये मराठी भाषा समृद्ध असून मराठीला प्रगत भाषा म्हणता येणार नाही किंवा मराठीला ज्ञानभाषा तर म्हणताच येणार नाही. आपल्याला आठवत असेल की 4 किंवा 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद या उभय सभागृहाने आपल्या संयुक्त सभेमध्ये असा एक ठराव केला की मराठी भाषा ही ज्ञानभाषा करायचा संकल्प महाराष्ट्र सरकारने सोडलेला आहे. आता जर मराठी ही जर ज्ञानभाषा करायची असेल तर त्यासाठी पूर्व अटी काय आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. ज्ञानभाषा म्हणजे काय? तर म्हणजे केवळ एका साहित्य व्यवहारामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये मराठीचा वापर, मराठीचा अभ्यास होतोय म्हणजे ती ज्ञानभाषा आहे का? तर तसं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सगळ्या प्रकारचा, ललित असेल, वैचारिक असेल, गंभीर असेल, अशा प्रकारच्या व्यवसायजन्य असेल, प्रयोजनमूलक असेल, अशा प्रकारचा सगळ्या प्रकारचा गुणवत्तापूर्ण वापर जर होत असेल आणि ती भाषा जागतिक संदर्भाची भाषा म्हणून गणली जात असेल, वापरली जात असेल, रेफर केली जात असेल, तर ती ज्ञानभाषा आहे. आता हे जर आपलं स्वप्न असेल तर आपला व्यवहार काय असायला पाहिजे? आता आपण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मराठी भाषेसमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न खरोखर काय आहेत, तर एक म्हणजे आपण एका बाजूला मराठीचा उत्सव साजरा करतो, मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण ठराव हे करतो आणि गेले काही दिवस तर मी माध्यमांमध्ये वाचतोय पाहतोय की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जो केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून मिळतोय तो अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि तो मिळावा यासाठी मोहीम राबवली जात आहे. आता एक गोष्ट खरी आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर सर्वांना आनंदच आहे, पण मराठी राजभाषा असताना आणखी एक मुकुट आपल्याला अभिजात भाषेचा मिळाला म्हणजे मराठीचं भलं झालं असं होईल का? मला तसं वाटत नाही. म्हणजे अभिजात भाषेच्या दर्जाचं प्रयोजन जे आहे त्याची संकल्पना अशी आहे की क्लासिकल लँग्वेज जी अभिजात भाषा आहे, जी भाषा एकेकाळी अत्यंत वैभवशाली होती, ग्रीक, लॅटिन, संस्कृत वगैरे ह्या भाषा आपण क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषा म्हणून मानतो आणि त्या आधुनिक काळामध्ये मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यांचा हा जो वैभवशाली वारसा आहे तो जतन करण्यासाठी म्हणून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देऊन त्यांचा वारसा टिकवण्यासाठी म्हणून ही कल्पना वैश्विक पातळीवर पुढे आली. भारतामध्ये तमिळ भाषेने मागणी केल्यानंतर राजकीय दबावापोटी भारत सरकारने तमिळला, संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतर मल्याळम, कन्नड, ओडिया आणि इतर भाषांना देखील हा दर्जा देऊन टाकला. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा जो आहे त्याचा प्रस्ताव 4-5 वर्षांपूर्वी सरकारकडे गेलेला आहे आणि तो प्रलंबित आहे. आणि असं एकूण दिसतंय की राज्यघटनेच्या 8व्या सूचीमध्ये असलेल्या सगळ्याच भाषांना काही काळानंतर राजकीय दबावापोटी हा अभिजात भाषेचा दर्जा देऊन टाकावा लागेल. त्याने भारतीय भाषांसमोरचे प्रश्न सुटणार नाही. एक तर खरं म्हणजे अभिजात भाषेच्या दर्जाची ही संकल्पना ही मुळामध्ये भारतीय आधुनिक भाषांच्या संदर्भामध्ये आपण वापरायलाच नको होती आणि त्यासाठी मिळणारा जो निधी आहे तो निधी भाषेच्या आधुनिकीकरणासाठी नाहीये तर भाषेच्या जो वारसा आहे मध्ययुगीन प्राचीन तो जतन करण्यासाठी आहे. आपल्याला असं सांगितलं जात आहे की खूप कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे आणि तंत्रज्ञान, विज्ञान या भाषे क्षेत्रांमधला मराठीचा वापर करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. तर तसं काहीही होणार नाही. आपण जर मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि तमिळ या भाषांचे
अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतरचे जे अनुभव आपण जर पाहिलेत वर्तमानपत्रातून जे छापून आलंय ते पाहिलं तर एकूण चित्र असं आहे की त्या दर्जाचा त्यांना काही फायदा झाला नाही. कारण हा दर्जा जो आहे हा दर्जा प्राचीन वैभव टिकवण्यासाठी आहे, म्हणजे भाषेचं जतन करण्यासाठी आहे. आणि आपल्यासमोर भाषेचा प्रश्न काय आहे तर मराठीला आजच्या काळाची भाषा आधुनिक भाषा कशी बनवायची, मराठीला ज्ञानभाषा कशी बनवायची हा प्रश्न असल्यामुळे आपण अभिजात भाषेच्या दर्जाच्या मागे न लागता आपण आधुनिकीकरणासाठी मराठीसाठी काय करता येईल याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल. आता प्रश्न जो आहे की आता आपण ठराव तर केला ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, पण ज्ञानभाषा होण्यासाठी जी पूर्व अट आहे ती काय आहे, तर ती शिक्षणाची माध्यम भाषा असायला पाहिजे. म्हणजे आपण एका बाजूला असं म्हणतो की मातृभाषेतून शिका, पण इंग्रजी शिक्षणाच्या शाळांना आपण चालना देतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी आणि उच्चभ्रू वर्गातील लोक श्रीमंतीमुळे इंग्रजी शिकू शकतात, महागड्या शाळांमध्ये शिकू शकतात आणि परदेशी जाऊ शकतात, त्यांच्या करिअरच्या वाट्या खुल्या होतात आणि त्यामुळे गरीब लोक देखील इंग्रजी शिकून हे पुढे आले पाहिजेत, अशा प्रकारचा एक कल्याणकारी विचार आपण आणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकतर मराठी शाळांचं सेमी इंग्रजीकरण सुरू आहे किंवा पूर्ण इंग्रजी शाळांमध्ये रूपांतर चालू आहे. आता ही खरं म्हणजे डायकोटॉमी आहे, हा विरोधाभास आहे. म्हणजे ज्ञानभाषा मराठी करण्यासाठी आपल्याला मातृभाषेतून शिकावं लागेल, केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षण देखील आपल्याला मराठी भाषेतून घ्यावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो आहोत तर जे काही मृत्यूपंथाला लागलेलं मराठी माध्यमाचं शिक्षण आहे त्याच्याऐवजी पटसंख्या किंवा आर्थिक इतर काही कारणामुळे, अनुदानाचं कारण असेल तर अशा कारणांमुळे, किंवा गोरगरिबांना इंग्रजी पासून वंचित राहता येऊ नये अशा प्रकारचा तथाकथित कल्याणकारी विचार असेल, या कारणासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं इंग्रजीकरण चालू केलेलं आहे. म्हणजे आपल्याला समाजाच्या भाषिक बदलाची आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची आहे. म्हणजे भाषा कशा मरतात, तर भाषा स्वतःहून मरत नाही, भाषा आत्महत्या करत नाही, भाषा एका रात्रीत मरत नाही, भाषा मरण्याची मोठी प्रक्रिया असते. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की ते भाषक जे आहेत ते भाषक स्वतःची भाषा प्रथम भाषा किंवा माध्यम भाषा शिकण्याच्या ऐवजी दुसरी अन्य प्रगत भाषा ही माध्यम भाषा म्हणून ज्यावेळी शिकायला सुरुवात करतात त्यावेळी तो भाषेच्या अंताचा आरंभ बिंदू मानला जातो. याच्यामुळे होतं काय की दोन जनरेशन मधलं, दोन पिढ्यांमधलं भाषिक आणि सांस्कृतिक जे स्थित्यंतर आहे, जे आदान प्रदान आहे, ते थांबतं, खंडित होतं. म्हणजे आता आपण बघितलं की 10-20 वर्षांपूर्वीच्या मराठी माध्यमातून शिकलेल्या ज्येष्ठ मंडळींचं मराठी मराठी किंवा त्यांची भाषिक क्षमता आणि आता सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये जी मुलं शिकत आहेत त्यांची भाषिक क्षमता याच्यामध्ये आपल्याला खूप अंतर दिसेल. म्हणजे एका बाजूने दोन पिढ्यांमधील भाषिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर हे अवरुद्ध होत आहे, मराठीतून पुढे जात नाहीये. ज्या प्रमाणामध्ये 60-70 दशकांमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही संक्रमित होत होती त्या प्रमाणामध्ये 1990 किंवा 2000 दशकानंतर त्या प्रमाणामध्ये मराठी भाषेचं हे जे स्थित्यंतर ते होत नाही, याचं कारण मराठी ही प्रथम भाषा म्हणून शिकण्याऐवजी मराठी ही मोठ्या प्रमाणामध्ये द्वितीय भाषा म्हणून शिकली जाते आहे. आणि त्यातला करुणेचा भाग असा आहे की इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळांमध्ये, सगळ्या बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी हा एक विषय म्हणून देखील शिकवला जात नाही. आणि म्हणून 1-2 वर्षांपूर्वी काही समविचारी संस्थांना एकत्र येऊन 10-12 मराठी हा एक विषय म्हणून सक्तीचा करावा अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र सरकारकडे करावी लागली आणि महाराष्ट्र सरकारने 10-वी सर्व बोर्डांच्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा बिगर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी हा एक विषय म्हणून सक्तीचा केला. त्याची अंमलबजावणी अजून पूर्ण झालेली नाही, त्याच्याबद्दल तक्रारी आहेत आणि अनेक सबबी सांगितल्या जात आहेत.
एक लक्षात घ्या की 2000 साली रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना सरकारने एक परिपत्रक काढलं आणि सर्व मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केलं. काही प्रमाणामध्ये त्याला विरोध झाला. डॉक्टर अशोक केळकरांसारख्या भाषा वैज्ञानिकांनी देखील एक सूचना केली होती की इंग्रजी भाषा ही पहिलीपेक्षा तिसरी किंवा पाचवीपासून मराठी शाळांमध्ये सुरू करणे हे योग्य होईल. त्याच्यामागे वेगळी कारणं होती. अर्थात महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारच्या विरोधाला न जुमानता मराठी शाळांमध्ये इंग्रजी हा एक विषय म्हणून सक्तीचा केला आणि त्याची 100% अंमलबजावणी झाली. आजही मराठी शाळांमध्ये इंग्रजी हा एक विषय म्हणून नको अशा प्रकारचा विरोध समाजामध्ये होत नाही. किंबहुना मराठी ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये एकमेव सक्तीची आणि मक्तेदारीची भाषा आहे. म्हणजे मराठी भाषे मराठी लोकांना किंवा सगळ्याच भारतीय लोकांना इंग्रजीची जी आसक्ती आहे ती आसक्ती पहिल्यांदा सक्तीतून निर्माण शिवाय आता आपल्याला तरुणोपायच नाही. आणि म्हणून आपण इंग्रजी शिवाय आपण दुसऱ्या कुठल्याही भाषेला पर्याय म्हणून देण्याचा विचार येतो. म्हणजे आता उद्या आपण असं केलं की सगळ्या जसं कर्नाटकामध्ये हा प्रयोग झाला की शालेय शिक्षण हे पूर्णपणे कन्नड भाषेतूनच व्हायला पाहिजे आणि बिगर कन्नड माध्यमाच्या शालेय शिक्षणाला त्यांनी विरोध केला. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा केला की कुठल्याही सरकारला मातृभाषेच्या शिक्षणाची सक्ती करता येणार नाही. म्हणजे कन्नड ही बहुसंख्य लोकांची मातृभाषा आहे तिथली आणि म्हणून तुम्हाला बिगर कन्नड किंवा किंबहुना कन्नड व्यक्तींवर देखील कन्नड भाषा तुम्हाला शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून लागता येणार नाही. हा मोठा मोठा निर्णय होता आणि त्याचे दुरगामी परिणाम मातृभाषा निवडण्याचा अधिकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मिळालेला आहे. म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये आपण असं ठरवलं की शालेय शिक्षणाची माध्यम भाषा मराठीच असली पाहिजे आणि बिगर मराठी माध्यमाच्या शालेय शिक्षण इथे आपण चालू देणार नाही तर याला कायदेशीर विरोध होईल आणि न्यायालयामध्ये तो टिकणार नाही. आणि त्यामुळे आता मोठा पेच आहे की मराठी समाजातील खूप मोठा वर्ग आपल्याला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये केवळ बिगर मराठीच लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मुंबई शहरामध्ये इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरतात असं नव्हे तर एक मोठा वर्ग मराठीमध्ये देखील असा आहे की मराठीमध्ये जर आपण शिकलो तर आपली मुलं मागे पडतील, जगाच्या स्पर्धेमध्ये मागे राहतील आणि त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला चालना दिली पाहिजे आणि अप्रत्यक्षपणे शासनाने देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना एक प्रकारे पायगड्या अंतरल्या आणि मराठी शाळांच्या स्थापनांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आणले, अनुदानाचे असतील किंवा इतर काही असतील. तर ही जी उपाययोजना ही मराठीच्या मुळावर येणारी आहे. म्हणजे आपण ज्ञानभाषेचा ठराव करतो आणि मराठी माध्यमाचं किंवा प्रथम भाषेचं शिक्षण आपण जवळपास आपण थांबवतो किंवा त्याला आपण चालना देत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे इथे की आपण मराठीसाठी काही म्हणजे आता मराठी विद्यापीठाची देखील मागणी आहे. म्हणजे गेली 80 वर्ष ही मागणी आहे आणि आता महाराष्ट्र सरकार याला अनुकूल आहे. कदाचित मला असं वाटतं की उद्या 27 तारखेला मराठी गौरव दिनी जे भाषा पुरस्कार वितरित होणार आहेत त्या वेळी कदाचित महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री मराठी विद्यापीठाची किंवा मराठी भाषा धोरणाची घोषणा करू शकतील. कारण याला इतका विलंब झालेला आहे की आपण अनेक वर्ष आपण कुठलीही कालमर्यादा न घेता मराठी भाषा भवन उभारू, मराठी विद्यापीठ स्थापन करू, मराठी धोरण जाहीर करू, याच्यामध्ये खूप कालहरण झालं. आणि त्यामुळे आता अशी निर्वाणीची वेळ आलेली आहे की मराठीच्या संदर्भामध्ये नुसते गौरव दिन साजरे न करता ठोस काहीतरी उपाययोजना करणे आणि ती तातडीने करणे हे आता कदाचित सरकारच्याही लक्षात आलेलं आहे. मधल्या काळामध्ये असंही एक आपण असं म्हणत होतो म्हणजे सरकार नेहमी ज्यावेळी चळवळीतील कार्यकर्ते आम्ही ज्यावेळी मराठी शाळांच्या साठी आम्ही अनुदानासाठी म्हणा किंवा मराठी शाळा सुरू करण्यासाठी म्हणा किंवा बृहद आराखड्यासाठी म्हणा किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटतो त्यावेळी त्यांचं एक म्हणणं असतं की आमचा मराठी शाळांना विरोध नाही पण मराठी शाळांना लोकाश्रय नाही. लोकच मराठी शाळांपासून दूर जात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना इंग्रजी शाळांमध्ये शिकायचंय. माझा याच्यावर एक प्रश्न असा आहे की 60-70-80 दशकांमध्ये
जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषक समाज हा मराठी माध्यमातून शिकत होता, मग 90 नंतर 2000 नंतर असं काय चमत्कार घडला की त्यांना इंग्रजी शिवाय आपल्याला तरुणोपाय नाही असं वाटू लागलं? आणि मग जर असं वाटलं असेल तर त्यात त्याला सरकार किती जबाबदार आहे? म्हणजे एक लक्षात घ्या की शालेय शिक्षण मराठी मधून आणि सगळं उच्च शिक्षण आणि विशेषतः तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण ज्याच्यामध्ये करिअरच्या अनेक शक्यता असतात, असं संपूर्ण शिक्षण हे जर तुम्ही पूर्णपणे इंग्रजीमध्येच ठेवलं तर हे जे शिफ्टिंग आहे शालेय शिक्षणाकडून इंग्रजीकडे ते फार काळ टिकणार नाही. कारण हा जो द्विभाषावाद आहे की नाही, तो हा ट्रान्झिशनरी ज्याला म्हणतात, तो आधी शालेय शिक्षण मराठीतून आणि नंतर मग दुसऱ्या भाषेतून, हे फार काळ चालत नाही. कोठारी कमिशनने देखील हे सांगितलेलं आहे की आज ना उद्या भारतातील सगळ्या विद्यापीठांना इंग्रजीच्या ऐवजी भारतीय भाषांची प्रतिष्ठापना करावीच लागेल, कारण शालेय शिक्षणापुरती ह्या भाषा टिकणार नाही. आणि आपण ते केलं नाही, म्हणजे उच्च शिक्षणामध्ये मराठी ही भाषा माध्यम भाषा म्हणून सोडा, पण व्यावसायिक अभ्यासक्रमांची भाषा म्हणून देखील आपण येऊ दिली नाही. आणि त्यामुळे मराठी समाजामध्ये असा एक समज प्रसृत झाला की जर समजा शालेय शिक्षणानंतर जर समजा उच्च शिक्षणामध्ये मराठीला जर काही भवितव्य नसेल, स्थान नसेल आणि त्याची उपयुक्तताच नसेल, तर आपल्या पाल्यांना आपण पहिलीपासून इंग्रजी माध्यमामध्ये का टाकू नये? आणि त्याने उच्चभ्रू समाजातील लोकांमध्ये देखील आपलं अनुकरण करताना आपण पाहिलं की या समाजातील जे लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा मराठीपासून प्रतारणा करत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमामध्ये शिकवलं. आणि त्याचे सुरुवातीचे जे फायदे आहेत, ज्यावेळी सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी लोक शिकतात आणि नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ज्यावेळी अनेक संधी असतात त्यावेळी त्याचा लाभ त्यांना होतो. उद्या कदाचित असं असेल की संपूर्ण समाजाचं किंवा शिक्षणाचं इंग्रजीकरण झालं तर आपल्याला असं वाटतंय की सगळ्या लोकांना करिअरच्या संधी मिळतील, सगळ्या लोकांना नोकऱ्या मिळतील, तर तो आपला भ्रम आहे. किंबहुना अशा प्रकारचं इंग्रजीकरण हे समाजाला पुढे नेण्यापेक्षा मागेच नेणार आहे, कारण समाजाचा संपूर्ण वर्ग पूर्णपणे भिन्न वातावरण असलेल्या अजैविक वातावरणामध्ये परभाषेमधून शिकू शकत नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामधली गळती होईल. आणि हे आपण पाहतो की इंग्रजीची क्रेज आहे, इंग्रजीची प्रतिष्ठा आहे, इंग्रजीची खूप मागणी आहे, आजूबाजूची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जातात आणि पालक त्यांचं अनुकरण म्हणून आपल्या मुलांना टाकतात आणि आपल्या मुलांचं नुकसान करून घेतात. त्या संपूर्ण समाजाचं किंवा संपूर्ण शिक्षणाचं इंग्रजीकरण ही जी कल्पना आहे ही आजारापेक्षा देखील भयंकर आहे, हे खूप मोठी भयंकर आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की शालेय शिक्षण आणि होता होईल तो उच्च शिक्षण देखील प्रथम भाषा मराठीमध्ये आपण घेतले पाहिजे आणि इंग्रजी ही आपल्यासाठी द्वितीय भाषाच असली पाहिजे. इंग्रजी काय, फ्रेंच, जर्मन ह्या इतर आंतरराष्ट्रीय भाषा शिकायला देखील हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये देखील जागतिक स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या संधी आहेत. केवळ इंग्रजी हीच एक ज्ञानभाषा आहे आणि आंतरराष्ट्रीय संधींची भाषा आहे हा देखील एक गैरसमजच आहे. आणि त्यामुळे आपण मराठी बरोबर अन्य भाषा शिकत असताना पण त्यांचं स्थान द्वितीय भाषा आहे. आपलं काय झालं, आपलं चुकलं असं की एकतर तुम्ही इंग्रजी माध्यमामध्ये शिका किंवा एकतर मराठी माध्यमामध्ये शिका असं द्वैत निर्माण केलं. आणि ह्या द्वैतातून निर्माण काय झालं तर मराठी आपल्याला आपल्या सांस्कृतिक हितसंबंधांची भाषा म्हणून आपल्याला हवी आहे आणि इंग्रजी आपल्याला आपले आर्थिक हितसंबंध टिकवण्यासाठी किंवा आपल्याला भौतिक प्रगती करण्यासाठी आपल्याला हवी आहे. आणि त्यामुळे आजच्या घडीला सांस्कृतिक हितसंबंध आणि आर्थिक हितसंबंध यांच्यामध्ये विरोध निर्माण झालेला आहे. म्हणजे कशाचा त्याग करायचा, कशाला अग्रक्रम द्यायचा, त्यावेळी मराठी समाज नेहमीच आपल्या आर्थिक हितसंबंधांना महत्व देतो. मराठी भाषेविषयीचं त्याचं प्रेम आटलंय म्हणून नव्हे, तर इंग्रजी ही आपण इतकी उपयुक्त भाषा केली, इतकी सक्तीची भाषा केली, इतकी मक्तेदारीची भाषा केली की सगळ्या प्रगत व्यवहारामध्ये तुम्हाला इंग्रजी भाषा आली, तिच्यावर प्रावीण्य संपादन करता आलं तर तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी तुम्हाला मिळतात, हे वास्तव आहे. आणि मराठीच्या अर्थकरणाचा आपण कधी विचार केला नाही. म्हणजे साहित्य संमेलनामधून आपण ठराव केले आणि साहित्य समृद्ध होण्यासाठी म्हणून आपण पुरस्कार वगैरे दिले, पण आपण हे विसरलो की साहित्येतर व्यवहार क्षेत्रांमध्ये
आणि विशेष करून मराठीच्या अर्थकरणाकडे आपण साफ दुर्लक्ष केलं गेल्या 10-20 वर्षांमध्ये. आणि आता म्हणून आपल्याला या भाषा धोरणाची गरज अशासाठी आहे की जोपर्यंत मराठी ही पोटापाण्याची भाषा होणार नाही, रोजगाराची भाषा होणार नाही, व्यावसायिक पाठ्यक्रमांची भाषा होणार नाही, लोकांना असं वाटणार नाही की मराठी शिकून देखील आपल्याला करिअर करता येईल आणि आपलं जी भौतिक प्रगती आहे ती आपल्याला आश्वासित करता येईल असा विश्वास जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत केवळ अस्मितेपोटी केवळ आपण सांगतो आहोत म्हणून किंवा केवळ मराठीचा गौरव आपण करायचा आहे म्हणून लोक मराठीकडे वळणार नाही. त्यामुळे यासाठी एक भाषा सर्वंकष अशा प्रकारच्या भाषा धोरणाचीही गरज आहे. हे द्वैत आपल्याला कसं मिटवता येईल की एका बाजूला मराठीशी निगडीत असलेले आपले सांस्कृतिक हितसंबंध आपल्याला टिकवायचे आहेत कारण ही आपली ऐतिहासिक परंपरेने आलेली आपलं सांस्कृतिक संचित असलेली भाषा आहे ती आपल्याला टिकवायची आहे. पण ती टिकवत असताना ती भाषा इंग्रजीप्रमाणे ज्ञानभाषा देखील झाली पाहिजे आणि इंग्रजीकरणाची देखील भाषा झाली पाहिजे. कारण ह्या जर दोन वेगवेगळ्या बाबी असतील आणि दोघांपैकी एका भाषेची जर निवड करायची असेल तर कुठलाही समाज हा दुसरीच भाषा निवडणार, परभाषात निवडणार आणि जगामध्ये चाललेला आहे. आयरिश भाषा देखील अशाच पद्धतीने नष्टप्राय होत चालली. जगामधल्या अनेक भाषा ह्या स्थानिक लोकांकडून दुसऱ्या प्रगत भाषेसाठी, आर्थिक प्रगतीसाठी, जागतिक स्वरूपाच्या संधींसाठी म्हणून या सोडल्या गेल्या, ज्याला लँग्वेज शिफ्टिंग म्हणतात. तशा प्रकारचं लँग्वेज शिफ्टिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये चालू आहे. त्यामुळे मराठी किंवा इंग्रजी अशा प्रकारचं द्वैत असं आपण धोरण न स्वीकारता मराठीसह इंग्रजी आणि इंग्रजीसह मराठी, आपल्याला मराठी देखील हवी आहे पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संधींची भाषा म्हणून आपल्याला इंग्रजी भाषा देखील हवी आहे पण मराठीचं स्थान प्रथम भाषेचं आहे आणि इंग्रजी भाषेचं स्थान हे द्वितीय भाषेचं आहे. इंग्रजी भाषा ही आपल्यासाठी लायब्ररीची भाषा आहे, ग्रंथालयाची भाषा आहे, ही ज्ञानभाषा आहे, ही संदर्भांची भाषा आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं एक दिसेल बघा की 60-70-80 दशकांमध्ये मराठी माध्यमातून शिकलेले जे लोक आहेत ते केवळ डॉक्टर इंजिनियर झाले नाही, त्यांनी खूप पैसा मिळवला नाही तर त्यांनी मोठमोठ्या प्रकारचं संशोधन देखील केलेलं आहे. त्यामुळे तुमची आत्यंतिक सर्जनशीलता जी आहे ती तुम्ही जर तुमच्या मातृभाषेतून शिकलात तर ती प्रकट होईल. म्हणजे तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही डॉलरमध्ये किंवा पौंडमध्ये पैसे मिळवाल पण तुम्ही खूप मोठं ज्ञान निर्माण नाही करू शकणार. म्हणजे असा जर आपण प्रश्न विचारला की गेल्या 60-70 वर्षांमध्ये जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमातून शिकले त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेता येईल असं काय शोधून काढलं, अशी काय मोठी निर्मिती केली, तर आपल्याला असं दिसतं की तसं काही निर्माण केलं नाही. त्यांनी व्यावसायिक संधी आणि व्यावसायिक लाभ त्यांना मिळाले आणि जागतिकरणाचा तरी फायदा उठवला आणि प्रगत देशांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित अशा प्रकारचे मजूर पुरवले. आपण तशाच पद्धतीचे आपण मजूर पुरवले, त्याच्या पलीकडे काही आपण फार मोठं ज्ञानसंपादनामध्ये किंवा ज्ञाननिर्मितीमध्ये जागतिक स्तरावर इंग्रजी शिकून आपण खूप मोठं योगदान दिलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण शिक्षणाचं इंग्रजीकरण जे आता चालू होऊ घातलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना असं वाटतंय की मुलांचं खूप नुकसान होत आहे, काही लोक इंग्रजीमध्ये शिकून त्याचा फायदा घेत आहेत, त्यामुळे उर्वरित समाजाला आपल्याला मराठीपासून दूर लोटून आपल्याला इंग्रजीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे आणि संपूर्ण समाजाला प्रगतीपथावर न्यायचं आहे, ही अत्यंत भ्रामक कल्पना आहे. त्यामुळे हे आधी खूळ आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की उद्या संपूर्ण समाजाचं आणि शिक्षणाचं इंग्रजीकरण झाल्यामुळे आपण जगामध्ये खूप मोठी प्रगती करू हे तर अजिबातच चूक आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा पाया हा मातृभाषेचाच असला पाहिजे, तरच आपल्यातील सर्वोत्कृष्ट जे आहे, जे आपल्याला सर्वोत्तम आपल्याला जे आपण निर्माण करू शकतो ते आपण निर्माण करू शकतो. द्वितीय भाषा म्हणून आपण इंग्रजीच काय इतर भाषांवर देखील प्रभुत्व संपादन करू शकतो आणि त्यामुळे इंग्रजीसह मराठी किंवा मराठीसह इंग्रजी अशा प्रकारचं एक धोरण हे एक राज्य पातळीवर किंबहुना मी तर म्हणेन की स्थानिक भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी अशा प्रकारचं द्वैभाषिक धोरण हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय स्तरावर देखील आणलं तर ही जी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड चालू आहे आज असं दिसतंय की उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार
इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक भाषेतील शिक्षण हे संपूर्ण इंग्रजीकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि त्याची आकडेवारी ही बाहेर उपलब्ध आलेली. महाराष्ट्रात देखील तेच चालू आहे. आज आपल्याला वाटत असेल की 70-80% शाळा अजूनही मराठी माध्यमाच्या आहेत. येत्या 10-20-30 वर्षांमध्ये किंवा आणखी काही वर्षांनी मराठी शाळा ह्या फार कमी कमी होतील आणि नंतरच्या काळामध्ये पटसंख्या नसेल किंवा अनुदान देता येत नसेल किंवा किंवा आर्थिकदृष्ट्या परवडणार नसेल, अव्यवहार्य होत असेल, म्हणून मराठी शाळा चालवणं हे फार जिकिरीचं होणार आहे. त्यामुळे ह्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण मराठी समोरच्या वास्तव प्रश्नांचा शोध घेऊन आपण उपाययोजना करायला पाहिजे. अभिजात भाषा किंवा आणखी कुठल्याही प्रकारचे मुकुट किंवा कुठल्याही प्रकारचे आपल्याला प्रशस्तीपत्र हे आपल्याला खरं म्हणजे गरजेचं नाहीये. मराठी भाषा ही महान आहे, पण मराठी भाषेचं आपल्याला जतन करायचं नसून मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे. आणि संवर्धन हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणामध्ये आहे, उच्च शिक्षणाच्या माध्यमीकरणामध्ये आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणासारख्या महत्वाच्या व्यवहारामध्ये जोपर्यंत आपण मराठी ही प्रथम भाषा म्हणून वापरणार नाही तोपर्यंत मराठीचं भवितव्य धोक्यात येणार आहे. आणि आज जी मराठी समाजाची एकूण जी भाषिक क्षमता कमी झालेली आहे, लिंग्विस्टिक कॉम्प्युटर्स मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे, भाषा दूषण तुमच्या लक्षात येईल की सार्वजनिक ठिकाणी पाट्यांवर जर तुम्ही बघा, माध्यमांमधील मराठी बघा, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्याकरणिक आणि शुद्धलेखनाच्या चुका असतात आणि बोलण्यामध्ये तर खूपच चुका होतात. हे एक कारण आहे, म्हणजे ज्यावेळी एखादी भाषा अस्तला जाते की नाही तर त्याची ही प्राथमिक लक्षण आहे. म्हणजे भाषेच्या प्रमाण लेखनाविषयी आणि प्रमाण उच्चारणाविषयी विधिनिषेध नसणे समाजामध्ये. आपण काही बोललं तरी चालेल, इंग्रजी ही आपल्याला प्रमाण बोलली पाहिजे, स्पेलिंग नीट असलं पाहिजे याचा आग्रह आपण धरतो, पण मराठी ही कशी लिहिली तरी चालते. किंबहुना आज अलीकडची मुलं तर सांगतात की मला मराठी येतच नाही, म्हणजे मराठी आपल्याला बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी आपल्याला नीट समजत नाही, याची खंत बाळगण्याऐवजी मराठीचं अज्ञान हे जणू काही एक प्रशस्तीपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, अशा पद्धतीने मिरवणं इतपत मराठीची एकूण दयनीय अवस्था आपण केलेली आहे. याचं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठीकडे केवळ आपण संस्कृतीकरणाच्या अंगाने पाहिलं, मराठी भाषेच्या अर्थकरणाचा, मराठीच्या बाजारपेठेचा, खूप मोठी बाजारपेठ मराठीमध्ये निर्माण होऊ शकतात आणि खूप मोठ्या संख्येने मराठीमध्ये रोजगार निर्माण होऊ शकतात. आणि एखादी भाषा प्रगत होण्यासाठी जे काही निकष सांगितलेले आहेत त्यातले बहुतेक सगळे निकष मराठीकडे आहेत. म्हणजे खूप मोठं भौगोलिक आकारमान असणे, सलग भूखंड असणे आणि त्या सलग भूभागामध्ये संपूर्ण समाज एकसंधपणे एकत्र असणे, तो विखुरलेला नसणे आणि खूप मोठी समृद्ध ज्ञानपरंपरा त्या भाषेला असणे, असे अनेक निकष जे आहेत ते निकष मराठी भाषा पूर्ण करते. आणि ज्ञान भाषेच्या सगळ्या प्रकारच्या क्षमता मराठी भाषेमध्ये आहेत, फक्त आपण इंग्रजीला आपण फाजील महत्व दिलेलं आहे आणि इंग्रजीची जागा जी आहे ती जागा द्वितीय भाषेची असताना आपण इंग्रजीला मराठीच्या जागी प्रथम भाषा म्हणून आपण बसवतो आहोत. आणि त्यामुळे मराठी भाषेसमोर अस्तित्वाचं आव्हान हे पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे. जोपर्यंत आपण मराठी शाळेचा, मराठी शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत मराठीच्या इतर सगळ्या ज्या सगळ्या काही आपण जे मार्ग आपण सुचवतो आहोत की मराठी विद्यापीठ हवं आहे, आता मराठी शाळाच टिकल्या नाही तर मराठी विद्यापीठामध्ये जाणार कोण आहे? आपण तमिळ विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, हिंदी विद्यापीठ, कन्नड विद्यापीठ ही सगळी विद्यापीठ आहेत, पण त्यांची जर स्थिती आपण पाहिली तर ती सगळी विद्यापीठं ह्या मुख्य भाषेतील व्यवहारापासून वेगळी पडलेली आहेत आणि त्यांच्या भाषेच्या प्रगतीमध्ये त्या भाषांचं विद्यापीठांचं फारसं योगदान नाही. त्यामुळे आपण अभिजात भाषेचा दर्जा, विद्यापीठ वगैरे, मराठीची सगळी जी विद्यापीठ आहेत, महाराष्ट्रामध्ये इतकी विद्यापीठ आहेत, 800-850 महाविद्यालय आहेत, ही सगळी मराठी भाषेचीच आहे. आणि आपण ठरवलं तर उद्यापासून आपण मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपण तिथे पाठ्यक्रम सुरू करू शकतो. त्यासाठी संपूर्ण 11 कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी कुठल्या तरी एका भागामध्ये एखादं विद्यापीठ स्थापन करणं हे पुरेसं नाहीये आणि खरं म्हणजे त्याची गरजच नाहीये. आणि ज्या दिवशी मराठी विद्यापीठ येईल त्या दिवशी ही उर्वरित जी विद्यापीठ आहेत जिथे इंग्रजीचीच मक्तेदारी आहे ती सगळी विद्यापीठे आणि महाविद्यालय इंग्रजीची होऊन जातील अशीच मला धास्ती वाटते. आणि त्यामुळे
मराठी विद्यापीठ काय आहे किंवा मराठीसाठी अभिजात भाषेचा दर्जा काय, या प्रकारच्या उपाययोजनांपेक्षा आपण शिक्षणाच्या माध्यमाकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे आणि सगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या स्तरांवर मराठी ही प्रथम भाषा म्हणून कशी वापरली जाईल त्यासाठी दोन मार्गांचा अवलंब करावा लागतो. कोणतीही भाषा कशी टिकते तर कंपल्शन अँड अपॉर्च्युनिटी, सक्ती आणि संधी. म्हणजे तुम्हाला केवळ सक्ती करून चालणार नाही, सक्ती संधी जर जोडल्या नाहीत, आर्थिक संसाधन, भाषा हे एक आर्थिक संसाधन आहे, इकॉनॉमिक रिसोर्स आहे, आणि त्यासाठी रोजगाराच्या संधी जर आपण त्या भाषेच्या भाषेशी जोडल्या नाहीत तर सक्ती करून देखील लोक शिकणार नाही. त्यामुळे सक्ती आणि संधी या दोघांचा समन्वय करून जर आपण मराठीच्या प्रश्नांकडे पाहिलं आणि निश्चित धोरण आखलं, कालमर्यादा हे केलं, भाषा नियोजनासारखा मार्ग अवलंब, जसं राष्ट्राला आर्थिक धोरण असतं, आर्थिक नियोजन असतं, आणि 3 वर्षांनी 5 वर्षांनी त्याचा धांडोळा घेऊन त्याची त्याची स्ट्रॅटेजी ठरवून त्याची आपण अंमलबजावणी करतो, त्याच पद्धतीने भाषेचं नियोजन, लँग्वेज प्लॅनिंग ज्याला म्हणतात, तशा प्रकारचं प्रगत देशांमध्ये केलं जातं. तेव्हा मराठी भाषेसाठी भाषा नियोजनाची देखील गरज आहे आणि भाषा नियोजनासाठी भाषा धोरण यायला पाहिजे. पण आपण 6 वर्ष 7 वर्ष नुसतं भाषा धोरण तयार करण्यामध्ये, जाहीर करण्यामध्ये जर कालहरण करणार असू तर मराठी भाषेचं पाऊल हे प्रत्येक भाषा दिनाला मागे मागे पडत जाणार आहे याची मला भीती वाटते. आणि म्हणून या भाषा दिनाच्या निमित्ताने थोडं अनौचित्यकारक कदाचित मी बोललो असेल तर मला अजूनही मला असं वाटते की मराठी विषयी जर आपल्याला खरोखरच चिंता असेल आणि मराठी ही जर भाषा ज्ञानभाषा वर्धिष्णू भाषा म्हणून जर आपल्याला करायची असेल तर आपण केवळ उत्सवी कार्यक्रमामध्ये काव्यगायनामध्ये न रमता मराठी भाषेसमोरचे जे व्यावहारिक प्रश्न आहेत आणि किंबहुना जे अर्थकारणाशी निगडीत असे प्रश्न आहेत ते तातडीने आपण सोडवायला घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठी सरकारवर प्रसंगी दबाव आणला पाहिजे. केवळ अस्मिता म्हणून नव्हे, मराठी भाषा प्रेम म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राची ही गरज आहे. मराठी भाषा टिकली तर मराठी राज्य टिकणार आहे. यशवंतराव चव्हाणांनी खूप वर्षांपूर्वी ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले पहिले महाराष्ट्राचे, त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की हे राज्य मराठ्यांचं नाहीये तर हे राज्य मराठीचं आहे. आणि मराठी भाषा ही मराठी राज्याच्या राजसिंहासनपदी बसलेली मला पाहायची आहे. तर मराठी आणि महाराष्ट्राच्या राज्य मराठी विकास संस्थेचं देखील जे घोषवाक्य आहे ते आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मराठीचा विकास महाराष्ट्राचा विकास, म्हणजे महाराष्ट्राचा विकास हा मराठीच्या विकासाशिवाय होणार नाही. महाराष्ट्राच्या एकंदर विकासाचा मराठीचा विकास हा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे आपल्याला जो राज्याचा विकास करायचा आहे तो मराठी भाषेच्या माध्यमातून करायचा आहे. एवढं आपण जर आपण ठरवलं आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक भाषा दिनाला म्हणा किंवा मराठी भाषा पंधरवड्याला म्हणा, मराठीच्या विकासाचे काही वास्तविक वस्तुनिष्ठ आणि विधायक अशा प्रकारचे कार्यक्रम लोक चळवळीचा भाग म्हणून आपण केले आणि शासनावर दबाव आणून शासनाकडून काही करून घेतले तर मला असं वाटते की येत्या काही वर्षामध्ये आज जी निराशाजनक परिस्थिती आहे ती पालटू शकते. कुठलीही भाषा टिकवणे हे शेवटी त्या भाषकांवरच अवलंबून असते आणि त्यामुळे मराठी भाषा टिकवायची, वाढवायची की मागे सारायची, मागे रेटायची की विसरायची हे शेवटी आपल्याच हातामध्ये आहे. त्यामुळे सतत असं अरण्य रुदन करण्यापेक्षा आपण आज या दिनानिमित्त असा निर्धार करूया की मराठी भाषेचे जे वास्तविक प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण अधिक गांभीर्याने आपण लक्ष देऊया आणि शासन आणि लोक मिळून ही अतिशय उज्ज्वल परंपरा असलेली मराठी भाषा ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. या निमित्ताने मला हे विचार व्यक्त करण्याची संधी मॅक्स महाराष्ट्राने दिली त्याबद्दल या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण हे सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर प्रकाश परब सर, तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मांडलात. तुम्ही तुमचा अतिशय अमूल्य वेळ काढून अतिशय छोट्या वेळेत तुम्हाला सूचना दिली आणि तुम्ही आमची विनंती मान्य केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, मराठी भाषा दिन साजरा करत असताना केवळ ते फक्त उत्सव न राहता त्याच्या संदर्भात काम करण्याची गरज आहे. सरांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे या निमित्तानं मांडलेले आहेत की भाषेच्या वाढीसाठी त्या भाषेच्या सोबत सक्ती आणि संधी या दोन गोष्टींची अत्यंत गरज असते. त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे याचा अर्थ असा की आपण जर समजा त्यांनी सांगितलं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कशा प्रकारचा विरोधाभास आहे, आपण प्राथमिक शिक्षण
हे मराठी म्हणजे मराठीतून घेतो 10वीपर्यंतच, आणि उच्च शिक्षणामध्ये लगेच इंग्रजीचं संपूर्ण शिक्षण होतं, आणि त्यामुळे मराठी भाषा मध्ये विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना पाल्यांना टाकण्यासाठी एकूणच पालकांचा कल नसतो, म्हणजे पहिल्यापासूनच मराठी शिकवावं. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांची पालक म्हणजे ज्यांची मुलं मराठी शाळेत न जाता इंग्रजी शाळेत जातात. तर एका ठिकाणी मी गेलो असताना असं पटकन मला दिसलं की एक मुलगी आली, साधारणतः एक 8वी 9वीची असेल, ती त्याच्या आईला म्हणत होती की अहो मला मराठी वाचवशील का, मला मराठी वाचन तू करून दाखवशील का असं बोलायच्या ऐवजी वाचवशील का. अशा पद्धतीचे सुद्धा प्रयोग आपल्याला दिसत आहेत, कारण की घरातून किंवा शाळेतून जर समजा मराठी जर समजा नेस्तनाभूत झाली तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला किंवा मराठी विद्यापीठ जरी स्थापन झालं तरी सुद्धा त्याने काही फार होणार नाहीये. त्यामुळे सक्रिय सरकार आणि लोक चळवळ मराठीची, यातनं मराठी जपली जाणार आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे. तुम्हाला नेमकं मराठी भाषेबद्दल तिच्या जपणूक करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.